करणाऱ्या माणसाला दस्तुरखुद्द मोदीजींनीच फॉलो करणं ट्विटर हँडलवरती, ह्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या, किंवा गुलाबराव पाटलांचं काल परवाचं माझ्या संबंधानं असणारं सरंजामी माच दाखवणारं जे वक्तव्य आहे, हे सगळं जर पाहिलं तर भारतीय जनता पार्टी ही अजिबात महिलांचा सम्मान करणारी पार्टी नव्हे. आणि भारतीय जनता पार्टीच्या सोबत त्यांच्या आश्रयाला गेलेला जो मिंदे गट आहे, हा मिंदे गट अजिबात तो छत्रपती शिवरायांचाही वारसदार नाही आहे आणि तो वंदनीय बाळासाहेबांचाही वारसदार नाही आहे. कारण वंदनीय बाळासाहेबांचा कुठलाही शिवसैनिक महिलांबद्दल अशी अवमानकारक टिप्पणी करूच शकत नाही. हे बाळासाहेबांचे वारसदार शिवसैनिक म्हणवण्याचं जे यांचं ढोंग आहे, या निमित्तानं यांचं ढोंग उघडं पडलेलं आहे, यांचा मुखवटा टरटरा फाटलेला आहे आणि अब्दुल सत्तारांनी आता राजीनामा दिला पाहिजे. ताई, तुम्ही मातोश्रीवर आलं होतात, काय सांगताय? नाही, आज आमची नियमित पुण्यातली एक आढावा बैठक होती, ज्या आमच्या जिल्हानिहाय आढावा बैठका चालू आहेत. दुसरी गोष्ट अशी की महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने ज्या मागच्या दुसऱ्या टप्प्यातलं जे कामकाज आहे त्याची माहिती पक्षप्रमुखांना देणं आणि सुप्रिया सुळे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याच्या विरोधात आता पुण्यामध्येही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केले. हे दृश्य आपण पाहतोय थेट.